माझं रात्रीच दादांशी बोलणं झालं. दादांची तब्येत खूप खालावलेली आहे. ॲक्च्युली दादांना बोलतासुद्धा व्यवस्थित येत नव्हतं आणि दादांनी सगळ्या आमच्या प्रचाराचा आणि ह्या निवडणुकीचा आढावा घेतला आणि अगदी 100% आमचा पॅनल टू पॅनल मतदान होऊन निवडून येणार आहे आणि विकासाची जी गंगा आहे यामध्ये जो काय दादांनी कोट्यवधी रुपयाचा निधी दिलेला आहे त्या निधीवरून म्हणजे दादांचा पूर्वीचा जुना शब्द आहे चांदा तू बांधा तसं गल्ली टू ह्या ज्या काय कोपऱ्यापर्यंत रस्त्यापर्यंत मेन रोडपर्यंत जो विकास आहे तो केला आहे आणि सार्वजनिक शौचालयाचा जो मुद्दा विरोधकांनी घेतला तर इथं संपूर्ण गाव हा गंदारीमुक्त आहे. घरोघरी शौचालय आहे त्याच्यामुळं सार्वजनिक शौचालयाची आवश्यकता काय ऐका ना पैसे हो का कुणी काय आरोप करायचे हे त्यांच्या म्हणजे कुणाला आपण बंधन घालू शकत नाही पण त्याचे पुरावे काय कुणी मी म्हणतो त्यांनी वाटले पैसे त्यांनी 500 रुपयांनी वाटले असं माझाही आरोप आहे. का गराज नेटवर्क ग्रेट क्लेम कवर ग्रेट प्राइस वेट 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 वाह प्राइस भी ग्रेट. Tata AIG car insurance trusted name fantastic name त्यांनी विश्वास केला की त्यांची सगळी सिटी हॅव का. आता प्रत्येक जण प्रत्येकाला विश्वास करणारच पण तुम्ही पाठीमागच्या पंचवार्षिक मध्ये जर बघितलं तर आम्ही त्यांचा दारुण पराभव केला होता आणि तुम्ही जनशक्ती विरुद्ध जनशक्ती अशी सगळी लढाई आहे. पैशाचा मोठा विकासाची गंगा जी ह्या काटेवाडीमध्ये आदरणीय वहिनी साहेब असतील आदरणीय दादा असतील कोट्यवधी रुपयाचा जो निधी इथं दिलेला आहे शिक्षणाचा दर्जा इथं वाढलेला आहे लोकांचं लिव्हिंग ऑफ स्टँडर्ड इथं वाढलेलं आहे ते फक्त आणि फक्त दादा आणि वहिनी आणि जो झालेला विकास आहे. दादा भाजपबरोबर गेले आणि मग भाजपबरोबर जाऊन भाजप जर राष्ट्रवादी विरोधात उमेदवार देत असेल तर आता सुरुवातच झाली. कुठं कोणी ठरवलं भाजपबरोबर विरोधकांनी ठरवलं ना. विरोधक सुद्धा म्हणतायत आम्ही भाजपचं नाही आम्ही त्यांनी पॅनलचं सुद्धा नाव काय दिलेलं आहे बघा ना तुम्ही. जरी फक्त पक्षाची निवडणूक होत नसली तरी ती पक्षाला त्याला राजकीय किनाराच असते तुम्ही ज्या पद्धतीने म्हणताय. त्यांनी हे केलंय की आम्ही सगळ्या सीट निवडून तुमचा काय दावा आहे. आमच्या सगळ्याच्या सगळ्या सीट चांगल्या त्यांनी निवडून येणार त्याबद्दल कुठलीच आमच्या मनामध्ये शंका नाही. कधी म्हणले ठीक आहे त्यांचं म्हणणं काय आम्ही भाजप बरोबर लढत नाहीये आम्ही आमच्या विकासाच्या मुद्द्यावरती आमच्या गावामध्ये जो आम्ही विकास केलेला आहे 5 वर्षामध्ये कोट्यवधी रुपये निधी जो घालून प्रत्येकाच्या दारोदारी कॉन्क्रिटिंग असेल सिमेंटची गटारं असतील अंडरग्राउंड ड्रेनेज गटार असतील ह्या सगळ्या ज्या काही गोष्टी केलेल्या आहेत त्याच्यावरच आम्ही मतदान कुटुंबातल्या 2 सदस्यांनी मतदान केलं. अजून किती लोक या ठिकाणी येणार आहेत. आता अजून 5 लोक इथं त्यांच्या सदस्यापैकी येऊन मतदान करतील. दादांची तब्येत बरी नसल्यामुळं दादा स्वतः उपस्थित राहणार नाहीयेत असं समजतं. तुम्ही राष्ट्रवादी म्हणून करणार की नाही. आता आम्ही ऐका ना ग्रामस्थ म्हणून नाही आम्ही राष्ट्रवादी म्हणूनच करणार दादांची. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची हित महाराष्ट्राचं.